दादा त्या पाटलांकडे पूजा आहे. अरे विचारू ना कधी आहे. विचारतो बघतो का सामान खपतोय का. तू थांब घरी आई आलो. काकू ओ काकू बंडू तू वय बरं झाला आलास. मी तुला निरोप धाडणारच होते. येते गुरुवारी आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे बरं का. असं आहे का. मी येतो सकाळी सगळं सामान घेऊन. हा ये आणि ये बघ केळीचे खांब केळीची पानं फुलं जरा जास्तच घेऊन ये. हा ठीक आहे येऊ का. हा ये हा लवकर ये रे गुरुवारच्याला. हो ए दादा पुरणपोळीचं जेवण आहे ना तुला बरं माहिती सगळं. हा मग कधी जेवण का हे नाही माहित का. ए दादा सांगणार आहे कधी आहे. गुरुवारी यो की पुढचा यो गुरुवार. बरं झालं आठवण करून दिली पूजेची. पाटलाकडनं चांगले 400-500 रुपये काढतो. ए दादा त्या पाटलाकडनं पैसे नको घेऊस. येडा का बोला तू पैसे घेऊ नको म्हणून. अरे जर तू पैसे घेतलेस तर ते आपल्याला बोलवणार नाहीत. केवढ्याला पडेल तुझी पुरणपोळी. हे सामान फुकट येतं का. त्यापेक्षा घरी गेलेली परवडली. मग आईला सांगत ना करायला. पुरणपोळी कर ना. काय रे दिवाळी का दसरा. हा आता कुठं म्हणणं पुरणपोळी. काय मागा जात ना पुरणपोळी पुरणपोळी झालंय गपगिळके. बरं बाबा नू करू दिवाळी आली की करू. हा कधी आहे दिवाळी. अवकाश अजून 15 दिवस. ए आय दिवाळी खूप लांब आहे. उद्याच कर ना पुरणपोळी. ए ताटात वाढले ते खा दे. नंद्या आधी गिरणीत जाऊन दळणाचं काय ते बघून ये बरं. मला खेळायला जायचंय. खेळायला नंतर जा रे आधी गिरणीत जाय तर पीठ नाही घरात. काय सांगते. काका पीठ दळू दळायला ते कधी मिळणार. पीठ दिलं होतं का ज्वारी दिली होती. तेच ते पण कधी मिळणार आहे. अरे आज लोड शेडिंग आहे 2 तासच लाईट आहे आज. आज दा ना. अरे पाटलाचं लय अर्जंट आहे. उद्या त्यांच्या घरी जेवण आहे. उद्या का. हा बरं ठीक आहे. दादा दादा तू उद्या सामान द्यायला कधी जाणार आहेस. कशाला सांग ना रे. पाटील झोपत मी पण येईन. अरे बाबा झोप ना झोप जा. पाटलाकडनं पैसे नको घेऊस. आता झोपतो का आयला उठू ना झोप. अरे नांदे कुठे चालला. हा ठेव आणि दम जरा मी पैसे घेऊन येते. हा ये अब नंदू आला. अगो बाई नंदू आलास वय. अरे वा नंदू शेठ तुम्ही आले. चला चला प्रसाद घ्या. नंदू शेठ या 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 चला बसून घ्या. चला मंडळी तुम्ही पण बसून घ्या. काका मला पुरणपोळी मला पुरणपोळी मला पुरणपोळी मला पुरणपोळी मला पुरणपोळी. ए नंदू उठ उठ. बाटल्याचं सामान घेऊन आलास कर. दिलं की तू पाण्याला गेलते ना तेव्हाच दिलं. बाटल्यानं दिलेल्या पैशातून गिरणीतून दळून घेऊन ये. पैसे ना दिले पाठल उद्या देणार आहे. उद्या घरात पीठ नाही की रातच्याला काय करू. कशाला पाटलांच्या घरी जेवण आहे ना. अरे पण बोलवलंय का त्यांनी. असं बोलवल्याशिवाय कुठं जायचं नाही बघ. तुला फार सवय आहे पुढं पुढं करण्याची. नाही तर जाशील तोंडवर करून. सांग रे याला मग रातच्याला काय करू. करेन खिचडी बिचडी काहीतरी कर. भाकरी केल्यात मी ते खाऊन घ्या तुम्ही दोघं. खुरपं कुठे ठेवलं रे तू. बाहेर असेल ना. ए दादा पाटलांकडे चाललास. हो का. त्यांच्याकडे पैसे नको घेऊ. पैसे नाही घेत पण तू त्यांच्याकडे जाऊ नकोस बोलवल्याशिवाय. आईनं काय सांगितले. आलो. ओ काकू नंद्या आलता का आमचा. हा आलता की सकाळी. सर्व सामान देईल का त्यानं का लागल अजून. नाही नाही अरे पण तो पैसे नाही घेऊन गेला. तू दम झाला मी तुझ्याकडे आणून देते पैसे. काकू अहो राहू द्या. तुम्हाला काम असतील आज. मी येतो. हा हा येतो. अगं त्या पोरांना बोलवलं का जेवायला. अरे देवा झालं बाई. हिरीला पाणी लागलं आणि लगोलग पूजा बी झाली. समदा गाव जेवून गेला. कुणी राहिलं का काय. नंद्या इथं काय करतोस. जेवायला नाही गेला. असं कसं होईल अख्खं गाव जेवते आमच्या गळ्यांच्या पाण्यावर. तू जेवलास होय? मग मला दिसलास नाही तू। तुम्ही काय खोटं बोलतोय? एवढा चिडायला काय झालं? चला रे। आनंद काय पण म्हणतो याला नसन बोलवलं। चला रे। ए नंदू तू इथेच जेवला का? हो हे काय आत्ता सोलो मी। 3 पोळ्या खाल्ल्या मी 3। मम्मी येऊ का जीव? नको नको नको। तू स्वयंपाक संपला रे मी शेवटचा होतो। बरं आई लाता अंदर पडलाय। चल दादा जण खूप वस्तू होत रे मी 3 पोळ्या खाल्ल्या। चला रे पोरांनो जेवायला। नंदू चल ना रे। पाटलांकडे जीवन आलाय तू। मी तुला म्हणलं होतं ना बोलवल्याशिवाय जायचं नाही म्हणून। ताई आली होती मला बोलवायला। हो का?